मोती को पिकअप कौन करेगा? सर, मोती को लेने मैं जाऊंगा। जी रेनकोट्स, क्योंकि ना लाइफ रुकेगी ना बारिश। संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथांचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे रविवार जुलै 24 रोजी आषाढी वद्य या माऊलींच्या एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने शनिवार जुलै 23 रोजी नेवासा शहरातील बदामबाई गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह संत ज्ञानेश्वर महाराजांची वेशभूषा साकारत शहरातून दिंडी काढली। दिंडीची सुरुवात बदामबाई विद्यालयाच्या प्रांगणात नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार तुळशीदास गीते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। निघालेल्या दिंडी सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधले। निघालेल्या दिंडीच्या अग्रभागी झांज पथक, त्यामागे खांद्यावर पताका घेतलेले बाल वारकरी, पालखी, कलश घेतलेल्या लहान मुली, त्यांच्या मागे विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर महाराजांचे वेशभूषा केलेले विद्यार्थी असे दिंडीचे स्वरूप होते। शाळेपासून निघालेली ही दिंडी खोलेश्वर गणपती मंदिर, श्रीरामपूर रोड, जुना सेंट्रल बँक चौक, मोहिनीराज मंदिर, मारुती चौक, हेडगेवार चौक मार्गे नगरपंचायत चौक येथून संत ज्ञानेश्वर मंदिरात दाखल झाली। संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांनी दिंडीचे स्वागत केले। ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत निघालेल्या दिंडीमुळे नेवासा शहरात भक्तिमय वातावरण झाले। यावेळी विद्यार्थ्यांनी तिरंगा हाती घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचेही नागरिकांना आवाहन केले। ज्ञानेश्वर मंदिराच्या प्रांगणात मुलींनी फुगडीसह रिंगण सोहळा करून दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली। निघालेल्या दिंडीचे नेतृत्व विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ नाणेकर यांनी केले, तर दहातोंडे सर, खंडागळे सर, नाईक सर, आव्हाड सर, मरभळ सर, कृष्णा गवळी, रमेश गरुटे, रामभाऊ शेंडे, डोकरण मॅडम, चौगुले मॅडम यांनी दिंडीसाठी परिश्रम घेतले। आपला धर्म कसा आहे, आपण काय केलं पाहिजे हे त्याच्यातून कळेल। तुम्हाला एवढ्या लांबून मुलं येणार नाही, काय नाही, तिथून ते कोण बसवायचे, छोट्या मिनिबस मध्ये बसवायचं। आणि नेवासा शहराजवळ आलं की अगदी बस स्टँड पासून अजून दिवस थोडा सुरू करायचा आणि परत यायचं, माऊलीचं दर्शन घ्यायचं, थोडा विसावा घ्यायचा, नंतर पुन्हा आपण पाठिंबाला जायचं। सर्वप्रथम किमान आपल्या तालुक्यातून सर्व गावातून सुरू व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो।